हाय फ्रेंड्स आपण आपल्या मागच्या मेहंदीच्या व्हिडिओमध्ये पेन्सिलच्या सहाय्यानं छोटे छोटे पॅचेस कसे तयार करायचे ते पाहिलं होतं आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तशाच प्रकारचे पॅचेस मेहंदी कोणने कसे तयार करायचे ते पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण यामध्ये आपल्याला मेहंदीसोबतच सगळंच पाहायला मिळणार आहे तर आपण आता सुरू करूयात हे अशा पद्धतीचे सुरुवातीला ना आपण डायरेक्ट अशी डार्क नाही रेषा घ्यायची थोडी पहिले फेंट घ्यायची हे अशी मी तुम्हाला जशी दाखवत आहे तशी फक्त त्याची मार्किंग करून घ्यायची आणि नंतर त्यावरती आपण आणखीन एकदा डबल रेशा ओढून बॉर्डर करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग येते सेम त्याच पद्धतीनं इकडं पण मी अगोदर खूपच फेंट करून घेते जसा शेप काढायचा आहे त्या शेपमध्ये फेंट अशी मी ओढून घेते रेषा हे अशा प्रकारे आणि नंतर त्याला असं डार्क करते ही खूपच सोपी ट्रिक्स आहे नवीन मेहंदी शिकणाऱ्यांसाठी आता साईडला आपण सेम त्याच पद्धतीनं अगोदर एकदम फेंट मार्क करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती डबल असं डार्क करायचं म्हणजे हात पण आपला व्यवस्थित वळतो हे असं या साईडला पण आपण पन। तिथं जो कोणता शेप ॲडजस्ट होतो तो घ्यायचा हे असं तुम्हाला दिसत असेल खूपच फेंट मी अगोदर ओढून घेतलेला आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छान पद्धत आहे ही हे बघा आणि आता आपण खालच्या साईडला पण मी सेम तसंच करते अगोदर फेंट आणि नंतर डार्क करायचं आणि तिथं जे कोणते शेप्स ॲडजस्ट होते ते मी शेप्स घेत आहे आणि आपले सगळे शेक्सची या अगोदर भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन प्लीज तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन चेक करा हे बघा इथं अशा प्रकारचं मी एक फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर्सची पण प्रॅक्टिस आपली झालेलीच आहे हे बघा नवीन शिकणारा असताल तर अगोदर खूपच फेंट मार्किंग करून घ्यायची आणि नंतर त्या त्यावर आपण डबल आपण बॉर्डर करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित दिसते आणि फिनिशिंग पण छान येते लवकर जमते मेहंदी आणि वर जो राहिलेला भाग आहे तेथे ते आपण अशा प्रकारच्या पाकळ्या काढून घेणार आहोत आणि त्याला डबल आपण डार्क करायचं परत त्याच्यावरतीच हातावरती काढताना पण सेम हीच पद्धत तुम्ही नवीन नवीन अशाच पद्धतीने तुम्ही काढा जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट जमत नाही तोपर्यंत आता आपण यामध्ये आपण आता भरती भरून घेणार आहोत तर भरती भरताना हा जो मोठा शेप आहे त्याच्याच मधल्या साईडला मी सेम त्याच आकाराचा शेप काढून घेते काही अंतरावरती हे असं यालाही मी अगोदर खूपच फेंट बॉर्डर केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता यावरतीच डार्क करून घेत आहे मी हे बघू शकता तुम्ही आणि पटकन मेहंदी जमते पण हे असे काढून तुम्ही जर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केली तर हे बघा आणि आता आपण यामध्ये भरती भरणार आहोत आपण भरतीचे भरपूर प्रकार पाहिलेले आहेत मग त्यामध्ये त्यापैकी तुम्ही कोणतीही भरती इथे भरू शकता मी इथे अशा प्रकारची भरून घेत आहे भरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भरू शकता भरतीच्या वेळेस मात्र मेहंदीचं कोणाचं टोके कधी पण नाजूक ठेवायचं हे असं मी भरून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे असं दिसतं ते आता आपले हे जे फ्लॉवर आहे येथे पण आपण भरून घेणार आहोत याचा बेस मी मधल्या साईडला असं सा पूर्णपणे यामध्ये मेहंदीने फील करून घेते आणि साईडचे जे फ्लॉवर्सचे पानं आहेत पाकळ्या त्याला आपण अशी शेडिंग करूयात ही अशी सुरुवातीला मेहंदीचं कोणाचं टोक चिटकवायचं आणि नंतर बाहेर खेचायचं सगळ्या पाण्यांमध्ये मी अशीच प्रकारचे करून घेते हे बघा मी असं भरून घेतलेलं आहे इथं पण आणि इथं पण दोन्ही साईडला आता आपण येथे पण आपल्या आपल्या आवडीनुसार कशीही भरती भरू शकतो मेहंदीच्या कोणाचं टोक फक्त नाजूक ठेवायचं मग कोणतीही भरती घेतली तरी पण छानच दिसते मी येथे अशी भरून घेत आहे आपल्या चॅनलवरती रांगोळीचे पण क्लास चालू आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज माझं चॅनल जर सबक्रा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा तसेच रेसिपीज पण कंटिन्यू चालू राहतात आपल्या चॅनलवरती हे बघा मी असंच करून घेते इथं अगोदर फेंट आणि नंतर त्यावरतून डार्क करून घेते हे बघा आणि मध्ये आपण येथे चेक्स भरून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे पानाचा शेप पण देऊ शकता तुम्ही मधून आपलं जे पान असतं त्या प्रकारे लायनिंग पण करू शकता या मध्ये तुम्ही पण मी येथे चेक्स घेत आहे हे बघा चेक्सचे पण भरपूर प्रकार आहेत आपले जवळजवळ सगळेच भरतीसाठी जे काही आहे ते सगळंच झालेलं आहे आणि याशिवाय तुम्हाला कोणती जर सुचलीत ते पण तुम्ही येथे ट्राय करून बघू शकता हे असं मी पूर्ण भरून घेतलेलं आहे हे अशी दिसते ती भरती पूर्ण भरल्यानंतर आता तुम्ही या पॅचच्या वरती वाढवू शकता किंवा तसेच खाली पण वाढवू शकता या हा पॅच तुम्ही अरेबियन मेहंदीमध्ये वापरू शकता खूप छान दिसतं अशा प्रकारच्या आणखी नवीन सुचत असतील तर ते पण तुम्ही काढून बघा आता आपण दुसरा एक पॅच बघूयात हे अशा प्रकारचं मी सर्कल करून घेतलेलं आहे छोटं त्यामध्ये आणखीन एक सर्कल केलेलं आहे आता आपण याची सुरुवाती कोयरीनं करूयात आपली कोयरी जी असते ती कोयरीची पण प्रॅक्टिस आपली झालेलीच आहे आणि मी बघ सांगितलेल्या प्रत्येक व्हिडिओची हो तुम्ही एक एक दिवस दोन दोन दिवस पूर्ण प्रॅक्टिस करा लवकर जमीन तुम्हाला मेहंदी हे बघा सेम तसंच मी अगोदर फेंटमध्ये फक्त त्याचा शेप काढून घेतलेला आहे व्यवस्थित जमावं यासाठी आणि त्यावरतीच परत मी डबल डार्क करत आहे या पद्धतीनं खूप लवकर मेहंदी जमते आणि थोडा कॉन्फिडन्स येतो अशा म्हणजे अगोदर फेंट आणि नंतर डार्क केलं ना थोडा म्हणजे छान जमते मेहंदी साइडला आपण तिथ जो शेप ऍडजस्ट होतो तो, तो द्यायचा मी येते अशा प्रकारचा देत आहे आणि इकडच्या साईडला पण सेम तसाच देते मी हा बघा या पण शेपचा तुम्ही शक्यतो अरेबियन मध्ये उपयोग करू शकता किंवा पूर्ण हात भरून काढायचे असेल मेहंदी तर त्यामध्ये पण छान दिसतो हे बघा असा दिसतो तो शेप आता जो वरचा भाग राहिलेला आहे तिथे पण आपण थोडे डिझाईन करून घेऊयात मोठे शेप घेऊयात थोडे इथं आपण क्रिस क्रॉस जसे पान असतात ना तसं करून घेते मी सुरुवातीला फेंट करते आणि नंतर त्यावरती डार्क करून घेते हे असा शेप घेतलेला आहे इथं मी तुम्हाला जसा सुचेल आणि तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही इथं कुठं पण शेप घेऊ शकता पण त्याच्यामध्ये तो ऍडजस्ट व्हावा एवढीच फक्त काळजी घ्यायची हे बघा इथं थोडा पण त्याचमध्ये मध्ये पण थोडा वेगळा प्रकार घेऊयात हे बघा थोडा वरच्या साईडला थोडा बदल करते हे असा हे इथं अटॅच करून टाकते आणि आता आपण यालाच डार्क करून घेऊयात हे असं केल्याने काही चुकलं तर पटकन आपल्याला तिथं थोडं पुसता पण येतं फेंट असल्यामुळं ते जर डायरेक्ट आपण डार्क केलं तर आपलं म्हणजे पुसायला थोडं अवघड जात हे बघा त्यालाच डार्क करून घेत आहे हे इथं पॅच काढत काढत तुम्ही हातावरती पण थोडीफार काढण्याची प्रॅक्टिस करा हे बघा मी पूर्ण डार्क करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पण आपल्या आवडीनुसार कशी पण भरती भरून घेऊ शकतो भरतीचे व्हिडिओ जवळजवळ दोन ते तीन झालेले आहेत आपले पाहिले नसतील तर प्लीज चेक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अशी भरती भरून घेतलेली आहे मी येथे इकडे पण थोडे क्रॉस इकडच्या साईडला झुकते छोटे पानं काढलेले आहेत आणि तिथं पण थोडे छोटे लाइनिंग करून घ्यायची हे बघा हे जी आपण शेडिंग केली ती सेम तीच शेडिंग ह्या मोठ्या पानांमध्ये करणार आहोत खालच्या दिशेने करणार आहोत पण ती हे बघा आणि वर एक एक छोटे छोटे डॉट द्यायचे छान दिसावेत यासाठी सेम त्याच पद्धतीने इकडं पण करून घ्यायची आता हे जे वरचे दोन शेप राहिलेले आहेत तिथं पण आपण आपल्या आवडीनुसार कशी पण भरती घेऊ शकतो कोणाचं टोक थोडं छोटंच ठेवायचं भरतीच्या वेळेस सेम तसंच इकडून पण हे बघा अशी पूर्ण मी भरती भरून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं आजचे आपले दोन पॅचेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत याची तुम्ही घरी पूर्ण प्रॅक्टिस करा पेन्सिलने तर या अगोदर झालेलीच आहे आपली आणि प्लीज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद